பேரந்த உமே ஜாதவர்ங்க ಸರಳತೆಯಾಗಿ ಎಂಪಿ ಆಫೀಸ್ ಎದುರು ಕುಂದಿರ್ತೀವಿ ದಯಮಾಡಿ ತಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಆಫೀಸರ್ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ತೀವಿ This video presented by Inspire Global Group Institute. You can learn to succeed, basic computer, AutoCAD, MS Office, and other courses by well-trained, qualified expert trainers. Address Darshan Tower, opposite Khandi Petrol Pump, Sedum Road, Gulbarga. आज हम कलबुर्गी जिला युवा कांग्रेस के तरफ से गुलबर्गा के जो लोकसभा एमपी उमेश यादव साहब है उनके ऑफिस को घेराव डाले। घेराव डालने का वजह यह है कि जो देश में जो मोदी सरकार है, हमारा कर्नाटक सरकार, हमारा कर्नाटक स्टेट के लोगों को रहने या हमारे स्टेट को रहने, उन्हें थोड़ा भी केयर नहीं करते। कौन सा चीज़ भी रहने, किस में भी रहने, हर एक चीज़ में जो स्टेप मदर बोल के करते ना, वैसा उन्हें ट्रीट करते। कभी भी जब दो अढ़ाई साल पहले जब बाढ़ आया था, तभी भी ना मोदी आए ना केंद्र से कौन भी आए, और हमेशा उन्होंने सिर्फ इलेक्शन और इलेक्शन रैली के लिए आते। हम जो कांग्रेस पार्टी की तरफ से जो हम पांच गारंटी दिए थे, पांच गारंटी में एक गारंटी था 10 किलो चावल देने का। वो चावल देने का मतलब कि सेंट्रल गवर्नमेंट 5 किलो दे तो भी हम 5 किलो एक्स्ट्रा पैसे दे के खरीदने के लिए बोले थे। FCI के मुखांतर, फूड कॉरपोरेशन इंडिया जो है टेंडर होता, उसके मुखांतर या आहार भंडार जो हमारा थ्रोट इंडिया का भंडार सेंटर है, उससे भी दे बोल के हम अपील करें। तो जो जुलाई 12 को राजी हुए थे, लेकिन जुलाई 13 को BJP वाले को डाइजेस्ट नहीं हुआ दिखता है। यहाँ पे जो आवाम है कांग्रेस को पावर दी बोल के वो कैंसिल कर दिए। इससे क्या होता है, ये बता देता है कि एक तरफ सबका साथ सबका विकास बोलते हैं, सबका साथ सबका विकास तो दूर की बात है, यहाँ एक स्टेट को बीजेपी लोगा बीजेपी को ठुकराया बोले तो चावल देने के लिए पीछे हट रहे, इन्हों क्या देश भला कर सकते। यही मुद्दा, इसीलिए आज हम स्ट्राइक कर रहे थे। और हमारा पार्टी फिलहाल तो एक बोला सो है कि प्रत्येक फैमिली को, हर एक मेंबर को 10 किलो चावल देंगे बोल के, चावल अवेलेबल नहीं है बोल के फिलहाल 5 किलो का पैसे देने का वादा करे हैं, और एक तरह से लागू हुआ है। इससे हर एक आदमी को मिनिमम जो BPL कार्ड होल्डर रहते, एक आदमी को 170 रुपीज़ पर मंथ देने का ये करे सर। अभी मेरे इन्फॉर्मेशन के हिसाब से 6 लाख लोगों का थोड़ा आधार कार्ड, राशन कार्ड और बैंक पासबुक थोड़ा लिंक नहीं करते, उससे थोड़ा गड़बड़ी हो सकता है। लेकिन हम ये पूरा पैसे कंटिन्यू नहीं रहते, फिलहाल जो एडजस्ट नहीं हो रहा उसके लिए हम लोगों को भला करने के लिए या लोगों को पेट भरने के लिए कोशिश कर रहे हैं। और आगे आने वाले दिनों में हमें कांग्रेस का सरकार बराबर 10 किलो चावल देगी। हम ये लोकसभा ऑफिस को क्यों घेराव करें बोले तो, ये जो MP है इन्हों गुलबर्ग से इलेक्ट हुए, इन्हों कर्नाटक में आते, टोटल 25 MPs है, कहीं तो किसी लोगों की भलाई में अभी तक बात करें कौन भी नहीं देखे, सिर्फ लूटी में नंबर वन रहते। हमारे MP गुलबर्ग में रहे सो ऑफिस आ जाए गए और प्रोजेक्ट्स गए तो भी चुप खामोश है। इसीलिए हम उन्हें जगाना चाह रहे हैं, जो कौन तो सोए है तो उसे उठा सकते, जो सोए जैसे नाटक कर रहे हैं, हम कितना भी करें तो उन्हें नहीं उठते। इसीलिए हम आज यूथ कांग्रेस की तरफ से स्ट्राइक कर रहे थे, पूरा स्टेट में हम यूथ कांग्रेस की तरफ से कर रहे हैं। और हम आवाम से भी कहना चाहते हैं कि कांग्रेस पार्टी कभी भी गरीबों के लिए है और गरीबों के लिए रहेगा। फिलहाल तो 3-4 स्टेट से बातचीत कर रहे थे, जो तेलंगाना रहेंगे, छत्तीसगढ़ रहेंगे या पंजाब रहेंगे। जो इक्वेशन में क्या है, जो ट्रांसपोर्ट का रेट ज़्यादा होने की वजह से सरकार भी बर्डन नहीं होना, वैसे संभाल लेके जाना रहता, इसके लिए फिलहाल पैसे देने का ये करे। अभी उनके पास भी स्टॉक ज़्यादा नहीं है कहते। और ख़ास तौर से मैं बोलना चाहता हूँ, इंडिया में एवरी ईयर 7.31 लाख टन चावल, मेट्रिक टन चावल गोदाम में स्टोर होते हैं, और खर्च होने का सिर्फ 550 लाख मेट्रिक टन। अभी सालाना कुछ नहीं बोलते, अभी अराउंड 200 to 250 मेट्रिक टन चावल बचते हैं। इन्हों वो कांग्रेस गवर्नमेंट, यहाँ की सिद्धरामैया साहब की गवर्नमेंट, DK साहब की गवर्नमेंट, पैसा देंगे हम 34 रुपीज़ पर KG बोल के कोट करने के लिए रेडी है बोले तो भी उन्होंने देने के लिए राजी नहीं है। और दूसरे स्टेट से हम लेने के लिए रेडी है, उन्होंने देने के लिए रेडी है वही रेट में, लेकिन ट्रांसपोर्टेशन का चार्ज ज़्यादा हो रहा इक्वेशन, इसके लिए फिलहाल पैसे देने का हम प्लान करें सर। कलबुर्गी जिला युवा कांग्रेस वतियिंद इंदु बृहत् प्रतिभटने मडलायितु। नम्म जिला MP आदंत उमेश जाधव ವಿರುದ್ಧ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾದಂಥ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ವಿರುದ್ಧ ನಾವು
ಪಟ್ಟಣ ಘೋಷಿತ ಎಂ ಪಿ ಆಫೀಸ್ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕುವಂಥ ಕೆಲಸ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಯುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವತಿಯಿಂದ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಸಿ ಎಂ ಆದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಹಾಗೂ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬರು ಹಾಗೂ ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರು ಏನು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಎಲೆಕ್ಷನ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 10 ಕೆಜಿ ಅಕ್ಕಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದರು. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ದುಡ್ಡನ್ನು ನಾವು ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟು ಮೊದಲಿನಿಂದನೂ ಕೂಡ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ದುಡ್ಡು ಪೇ ಮಾಡಿ ನಾವು ಅಕ್ಕಿ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ. ಈ ಒಂದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ 5 ಕೆಜಿ ಅಕ್ಕಿಯನ್ನು ಹಿಂದೆ ಪಡೆಯುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವೇನು ಅವರಿಗೆ ಪುಕ್ಷಟ್ಟಿ ಕೇಳತ್ತಿಲ್ಲ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅವರೇ ನಿಮಗೆ ನಾವು ಪುಕ್ಷಟ್ಟಿ ಅಕ್ಕಿ ಕೇಳತ್ತಿಲ್ಲ. ನಾವು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಿಂದ ನಿಮಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಡ್ಲಕತ್ತೀವಿ, ಏನೋ ಒಂದು ಅಕ್ಕಿದಂಥ ರೇಟ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಆ ರೇಟನ್ನು ನಾವು ಕೊಡೋಕೆ ತಯಾರಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ತಾವು ಅಕ್ಕಿ ಕೊಡಲೇಬೇಕು, ಕೊಡದೇ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಜನತೆ ನಿಮ್ಮ ಸಂಸದರಿಗೆ ತಕ್ಕ ಪಾಠ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಲಿಸುತ್ತೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮೊದಲು ಕಲಿಸುತ್ತೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದರೆ ಉಮೇಶ್ ಯಾದವ್ ಅವರ ಗೆದ್ದು ಹೋದ ನಂತರ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅನುಕೂಲ ಆಗಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಬಂದಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆಜಿಯವರು ಇದ್ದಾಗ ಹಲವು ಜಯದೇವ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಸಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸೆಂಟ್ರಲ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹಲವು ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಸ್ಟೇಷನ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹಲವು ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ಗಳನ್ನು ಅವರು ಎಂ ಪಿ ಇದ್ದ ಕಾಲಕ್ಕೆ ಹಲವು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಲುವಾಗಿ ತಂದಿದ್ದರು. ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಎಂ ಪಿ ಚೇಂಜ್ ನೋಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಏನು ತಾವು ಉಮೇಶ್ ಯಾದವ್ರಿಗೆ ಹಾಕಿದ್ರಿ, ನಮ್ಮ ಜನ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯವರು 10 ವರ್ಷ ಹಿಂದಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಉಮೇಶ್ ಯಾದವ್ ಎಂ ಪಿ ಆಗಿದ್ದ ಸಲುವಾಗಿ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನೀವು ಏನಾದರೂ ಆತ 5 ಕೆಜಿ ನೀವು ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ತಾವು ಏನಾದರೂ ಕೊಡದೇ ಇದ್ದರೆ ಇನ್ನೂ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಜನ ಕೂಡ ಮನೆಯಿಂದ ಎದ್ದು ಬರೋಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದಾರೆ. ಯಾ ಇದು ತಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ನೀವು ಜನರ ಮೇಲೆ ಓಟಿನ ಪ್ಯಾಟರ್ನ್ ಆಟ ಆಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ತಾವು ಜನರಿಗೆ ಏನು ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಆ ಮಾತಿನ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಕೊಡಿ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ದುಡ್ಡು ತಗೊಳ್ಳಿ, ನಾವು ಅದಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೀವಿ. ಇದು ಏನಾದರೂ ತಾವು ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ಇನ್ನೂ ಉಗ್ರವಾದ ನಾವು ಹೋರಾಟ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇವತ್ತು ಎಂ ಪಿ ಆಫೀಸ್ ನಾವು ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕಿವಿ, ನಾಳೆಗೆ ನಮ್ಮ ಎಂ ಪಿ ಆಫೀಸ್ ಉಮೇಶ್ ಯಾದವ್ ಅವರ ಮನೆ ಕೂಡ ನಾವು ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕ್ಲಕ್ಕೆ ಹಿಂದಕ್ಕೆ ಸರಿಯಂಗಿಲ್ಲ. ಉಮೇಶ್ ಯಾದವ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕ್ಲಕ್ಕೆ ನಾವು ಹಿಂದಕ್ಕೆ ಸರಿಯಂಗಿಲ್ಲ. ಇದು ಬರ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಇದು ಜಾರಿ ತರಲೇಬೇಕು, ಅಕ್ಕಿ ಕೊಡಲೇಬೇಕಂತ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. This video presented by Inspire Global Group Institute. You can learn to succeed, basic computer, AutoCAD, MS Office, and other courses by well-trained, qualified expert trainers. Address Darshan Tower, opposite Khandi Petrol Pump, Sedum Road, Gulbarga.